विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाची 5 ते 7 मतं फुटल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला आणि मिलिंद नार्वेकरांनाही अपेक्षेपेक्षा कमी मतं पडल्याची चर्चा आहे. फुटलेल्या मतांपैकी काही आमदार अजित पवारांसोबत असल्याचं बोललं गेलं. त्यात जिशान सिद्दकी, सुलभा खोडके, हिरामण खोसकर या नेत्यांची काही नावं घेतली गेली आहेत. दुसरीकडे अशोक चव्हाणांनी काही आमदार भाजपकडे वळवले का अशी देखील चर्चा होती. पण यावर पहिल्यांदाच ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांनी एका नेत्यावर संशय व्यक्त केला आहे आणि ते नाव घेतलंय. ते काय म्हणाले ऐका. मला माहित नाही, पण आज काहीतरी जे कोणी आमदार फुटलेत त्याच्यामध्ये विश्वजित कदमांचा फोटो येतोय का मीडियावर? मला काही माहित नाही, कारण मी सकाळच निघालो. ते काँग्रेसचे जे फुटलेले आमदार आहेत त्याच्यामधले मी काही फोटो बघितले, तसं बघितल्यासारखं वाटतं असं वाटतं मला. नक्की नाही सांगता येणार हो, एका कुठल्या तरी असं दिसलं बा मला. चर्चा मागच्या वेळेला होती पण तसं असेल असं वाटत नाही. शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात लोकसभेला विश्वजित कदमने काम केलं, विधानसभेला त्यांना मदत करण्याच्या विरोधात काम करणार शिवसेना त्यांच्या मतदार. असं आहे की त्यांनी विरोधात काम केलं हे स्पष्टच झाले. थोडस मी अधिक स्पष्ट बोलतो, ठीक आहे त्या त्यावेळेला त्यांनी काही केलं, पण त्याच्यानंतर त्यांच्या मुलाखती मी बघितल्या. त्या मुलाखतीमध्ये विशाल पाटलांच्या बोलण्यामध्ये संयम दिसत होता, पण विश्वजित कदमांच्या बोलण्यामध्ये खूप उथळपणा मला दिसत होता. उथळपणा इतका होता की त्यांनी एक प्रकारे तो वाघ बिग नाचवणं वगैरे जे काही केलं हे मला वाटतं शिवसैनिकांना रुचलेलं नाही. याचा अर्थ ते काँग्रेसने केलं असं आम्ही मानत नाही, ते विश्वजित कदमांनी केलंय एवढंच मी तुम्हाला सांगतो. तर सांगलीच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना चॅलेंज करणाऱ्या विश्वजित कदम यांचं नाव घेत भास्कर जाधवांनी संशय व्यक्त केलाय. काँग्रेसच्या पहिल्या फळीत गणले जाणारे विश्वजित कदम यांच्यावरच भास्कर जाधवांनी अशा प्रकारे संशय व्यक्त केल्याने यावरून आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. आता यावर विश्वजित कदम काय म्हणतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच काँग्रेसची मतं फुटली त्यात कोणती नावं असतील याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा.